नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ज्या नवीन जाहिरातीबद्दलची माहिती आता पाहणार आहोत ती आहे राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे UGC NET याची. तर UGC NET याची जाहिरात निघालेली आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तुम्ही जर आमच्या चॅनल प्रथमदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल बटन त्यावर क्लिक करा, जेणेकरून मी कुठलाही नोकरीविषयक व्हिडिओ टाकला तर त्याचा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. तर सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती. तर ही पात्रता परीक्षा ह्या दोन प्रकारच्या पदांसाठी होणार आहे. एक आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे GRF आणि दुसरी पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर. या दोन पदासाठी ही पात्रता परीक्षा होणार आहे. त्याची शैक्षणिक पात्रता पाहणार काय आहे, तर याची जी पात्रता मागितली आहे मागितली आहे मास्टर पदवी किंवा पदवीधर पदवी. तर तुम्ही मास्टर पदवी किंवा पदवीधर पदवी असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो, पण तुम्हाला यामध्ये 55% गुण असणे पण गरजेचं आहे. तसेच जे ST SC आणि जे हँडिकॅपचे उमेदवार आहेत त्यांना यामध्ये 50% गुण असले तरी हा फॉर्म भरता येतो. जर तुम्ही ऑफियर जर असाल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. म्हणजे तुम्ही मास्टर पदवी किंवा पदवीधर पदवीच्या फायनल इयरला जर तुमची ॲडमिशन असेल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. पण जेव्हा तुम्ही पासिंग व्हाल तर तुम्हाला ते पर्सेंटेज जेवढे पर्सेंटेज मागितलेले आहे तेवढे पर्सेंटेज मिळणे गरजेचं राहणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला जे मागितलेले पर्सेंटेज आहे तेवढे तुम्हाला मिळणे गरजेचं राहणार आहे. तर आता आपण याची वयोमर्यादा पाहण्यावर काय मागितली आहे, तर याची जी वयोमर्यादा ठरवली आहे ती ठरवलेली आहे 1 जून 2020 ती आहे 30 वर्ष. ही 30 वर्षाची वयोमर्यादा जी GRFची जी पोस्ट आहे त्यांच्यासाठी 30 वर्ष वयोमर्यादा ठरवलेली आहे. आणि जी असिस्टंट प्रोफेसरची जी पोस्ट आहे त्यांना वयोमर्यादेची अट नाही आहे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची वयोमर्यादेची अट दिलेली नाही आहे. फक्त जे GRFची जी पोस्ट आहे त्यांनासाठीच फक्त हे 30 वर्ष ठरवलेली आहे. त्यात SC ST OBC हँडिकॅप आणि जे ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षाची सूट राहणार आहे, म्हणजे त्यांना 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवली जाईल. तर आता आपण याची परीक्षा शुल्क पाहणार आहोत काय आहे, तर त्याची परीक्षा शुल्क आहे ती आहे 1000 रुपये. ते 1000 रुपये ओपन कॅटेगरीचे जे उमेदवार म्हणजे जनरल कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना ही 1000 रुपये भरावे लागेल. तसेच OBC आणि EWFची उमेदवार त्यांना ही फी आहे ती आहे 500 रुपये. म्हणजे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि OBC आणि EWFची उमेदवारांना 500 रुपये. तसेच SC ST आणि हँडिकॅप जे उमेदवार आहेत त्यांना ही फी 250 रुपये फी भरावी लागेल. ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. ओपन उमेदवारांना 1000 रुपये, EWS आणि OBC उमेदवारांना 500 रुपये आणि SC ST हँडिकॅप विद्यार्थ्यांना 250 रुपये भरावे लागेल. तर आता आपण याचा सविस्तर प्रोग्राम पाहणार आहोत, म्हणजे तुमची एक्झाम केव्हा होणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय राहणार आहे, एक्झामचा टायमिंग काय राहणार आहे, हे माहिती आपण आता पाहणार आहोत. पहा तर पहा, हा जो अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे, तर जी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती आहे 16 एप्रिल 2020. म्हणजे 16 एप्रिल 2020 तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. आणि याचा टायमिंग जो दिला आहे तो दिलेला आहे 11:50, म्हणजे रात्री तुम्ही 11:50 हा फॉर्म भरू शकता, ठीक आहे. नंतर आहे तर फीचं तुम्हाला सांगितलंच आहे, जनरल कॅटेगरीला 1000 रुपये आहे, EWS OBCला 500 रुपये आहे आणि SC ST PWD आणि ट्रान्सजेंडरला 250 रुपये. यामध्ये तुमचं GST पण इन्क्लूड केलं जाईल. नंतर पहा, करेक्शन इन पर्टिक्युलर अप्लिकेशन फॉर्म. तर तुम्हाला यामध्ये जर फॉर्ममध्ये काही जर करेक्शन करायचं असेल तर त्याची तारीख पण दिलेली आहे 18 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत. म्हणजे तुम्हाला जर काही ऑनलाईन अर्ज करताना काहीतरी चूक झाली असेल तर त्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही 18 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत यामध्ये करेक्शन करू शकता. तर पहा, तुमचं जे एक्झामचं ॲडमिट कार्ड येणार आहे ते येणार आहे 15 मेला. 15 मेनंतर तुमचं ॲडमिट कार्ड येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही ते दिलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. तर तुमची जनरल डेट ऑफ एक्झामिनेशन, तर तुमची एक्झाम जी होणार ते होणार आहे 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान, म्हणजे 15 जूनपासून ते 20 जूनच्या दरम्यान होणार आहे. आणि एक्झामचा टायमिंग तो दिली तो दिलेला आहे 3 घंट्याचा दिलेला आहे. आणि तो फर्स्ट शिफ्ट राहणार आहे तुम्ही, जिथे राहणार आहे 9:30 ते 12:30 आणि सेकंड शिफ्ट राहणार आहे ते राहणार आहे 2:30 ते 5:30. असा टायमिंग म्हणजे शिफ्टनुसार पेपर करायचे. 2 पेपर राहणार आहे, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. तर पहिला पेपर जो स्टार्ट होणार आहे तो राहणार आहे 9:30 आणि दुसरा जो पेपर स्टार्ट होणार आहे तो होणार आहे 2:30. ती वेबसाईट दिली आहे ते पहा, दिली आहे www.nta.ac.in किंवा UGCNET.NTA.NIC.in वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सविस्तर माहिती प्राप्त होऊन जाईल. आणि जो याचा जो रिझल्ट लागणार आहे ते तो लागणार आहे 5 जुलैला. 5 जुलैला याचा निकाल लागणार आहे. तर पहा, आता आपण पाहणार आहोत सेंटर. पहा, म्हणजे महाराष्ट्राचे एक्झाम सेंटर दिलेलं आहे ते पाहणार आहोत आपण. तर पहा, अमरावती आहे, औरंगाबाद आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई आणि नवी मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे,
वर्धा आहे आणि वर्धा अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रात जे सेंटर दिलेले या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे। तर आता आपण याच्या परीक्षेबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर पहा याचे जे पेपर होणार ते दोन पेपर होणार आहे। तर पहिला जो पेपर राहणार आहे तो राहणार आहे 100 मार्क्सचा आणि प्रश्नांची संख्या जी राहणार आहे ती राहणार आहे 50, म्हणजे 100 मार्क्सचा पेपर राहणार आहे आणि 50 क्वेश्चन राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला हे 2 मार्क्स दिलेला आहे आणि याला जो एक्झाम टायमिंग दिलेला तो दिलेला आहे 3 तासाचा, म्हणजे 180 मिनिटाचा पेपर राहणार आहे। यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ब्रेक मिळणार नाही। आणि दुसरा जो पेपर राहणार आहे तो राहणार आहे 200 मार्क्सचा आणि याला जे क्वेश्चन राहणार आहे ते राहणार आहे 100। हा जो पेपर राहणार आहे हा तुमचा सब्जेक्ट सिलेक्टेड राहणार आहे, म्हणजे सब्जेक्ट जो आहे तुमचा पोस्ट ग्रॅज्युएटचा, म्हणजे नेटचा फॉर्म भरताना तुम्ही जो सब्जेक्ट चूज कराल त्या सब्जेक्टच्या रिलेटेड हा पेपर राहणार आहे। याला पण वेळ जो राहणार आहे तो 3 तासाचा राहणार आहे। पहा तुमची जी एक्झाम होणार आहे ते 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान होणार आहे। तर पहा एक्झामची फर्स्ट शिफ्ट राहणार आहे ती राहणार आहे 9:30 वाजतापासून ते 12:30 वाजेपर्यंत आणि सेकंड शिफ्ट राहणार आहे 8:30 वाजतापासून ते 5:30 वाजेपर्यंत। तर पहा एंट्री इंटू द एक्झामिनेशन सेंटर, म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमध्ये जर प्रवेश करायचा असेल तो करावा लागेल 7:30 ते 8:30 दरम्यान करावं लागेल। सेकंड शिफ्टमध्ये तुम्हाला प्रवेश करावा लागेल तो करावं लागेल 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत, म्हणजे ह्या टायमिंगच्या आतमध्ये तुम्ही सेंटरच्या आतमध्ये असणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे UGC NET म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षेची माहिती दिलेली आहे। तुम्हाला या झारतीपत्र काही अडचण असेल तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।